नमस्कार, 3 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिरावर गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. हजारो भाविकांनी घेतले दर्शन. चुंचाळे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. दर्शनाकरिता झाली होती गर्दी. यावल शहर व तालुक्यात विविध ठिकाणी शाळांमध्ये गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन. वाघझिरा या गावातून 19 वर्षीय तरुणी झाली बेपत्ता. यावल पोलिसात हरवल्याची तक्रार. नावी येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्याबाबत तहसीलदारांना स्मरणपत्र. किनगाव येथे 32 वर्षीय विवाहितेला मी तुला आता वागवणार नाही, तुझे मुलंही वागवणार नाही असे सांगून पतीची मारहाण. यावलच्या पंचशील नगरात कामधंदा करत जा अशा सांगितल्याच्या रागातून मुलाने केली वडिलांना मारहाण. कोरपावली येथे शेतात काम करत असताना 40 वर्षीय महिलेला सर्पदंश. तर यावल येथून अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांनी घेतले जम्मू काश्मीरमध्ये गुफेत जाऊन बाबा बर्फानीचे दर्शन. आता बघूया सविस्तर घडामोडी. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातत रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84. यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव अर्थात व्यास पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासो नारायण भगवान की जय अशा जयघोषात सोमवारी व्यासनगरी दुमदुमली होती. सकाळपासून धार्मिक कार्यक्रम मंदिरात सुरू होते तर मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात आलेल्या परिसरातील दिंड्या ह्या देखील लक्षवेधी ठरल्या. तर आलेल्या भाविकांना मंदिरात चहा, दूध आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमानिमित्त सोमवारी यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात सकाळी 8 ते 10 या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा करण्यात आली. पूजेचा मान सौभाग्यवती मीनाक्षी व किशोर चौधरी राहणार वड्री, सौभाग्यवती प्राजक्ता व पंकज पाटील राहणार डोंगरकठोरा, सौभाग्यवती उर्मिला व संतोष पाटील राहणार धानोरा तालुका चोपडा व सौभाग्यवती उज्ज्वला व देवीदास नेमाळे राहणार भुसावळ या 5 दाम्पत्यांना देण्यात आला होता. या जोडप्यांच्या हस्ते SK 22 सर, नितीन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंदिराचे पुजारी अतुल 22, सारंग 22, मोरेश्वर बयानी, महेश बयानी, सुनील जोशी, बिल्लू महाराज, त्रिभुवनदास बैरागी, हेमंत मुळे, मनीष बैरागी, भूषण कुरकर्णी, राजेंद्र बयानी, प्रसाद कुरकर्णी व अथर्व बयांनी या ब्रह्मवृंदांच्या हस्ते पूजा संपन्न करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. या ठिकाणी भाविक भक्तांना प्रसाद स्वरूपात बुंदी आणि तिखट भाताचा प्रसाद हा वितरण करण्यात आला. तसेच मंदिराच्या आवारात दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविक भक्तांना विकास दूधचे वितरक सचिन मिस्त्री यांच्या वतीने मोफत गोड दूध वितरण करण्यात आले. दिवसभर तब्बल 500 लिटर दुधाचे वितरण या ठिकाणी केले. या मंदिरसह परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी 100 स्वयंसेवक आणि यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या उत्साहात यावल शहरामध्ये श्री महर्षी व्यास मंदिरात श्री व्यास पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. फक्त ऋषीचं महर्षीचं नाव ऐकून शिष्यत्व Yeah.
नाकारली जाए असे स्टॉल लावलेले आहे. त्या ठिकाणी आपण माहिती घेऊन प्रत्यक्ष पावती घ्यायची आहे. मात्र इतरत्र कुठेही आपण केलेली कुणाच्याही हातामध्ये देऊ नये. भगवान वेद महर्षी व्यासांची पवित्र भूमी लाभेल असं इथं सौंदर्य आणि प्रवासी आणण्या नेण्याचं कार्य करते आहे. तेव्हा बऱ्याचशा ऋषींनी चार मदती
अनेक पवित्र आज अशा कृत पौर्णिमेला म्हणजे गुरु पौर्णिमेला म्हणजे ज्ञान पौर्णिमेला भगवंत वेद माहिती घटना पवित्र म्हणजे आपण आला कृपया आमच्या भगिनींना नम्र विनंती आहे सभा मंडळाची गृह उपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर फ्रीज आणि एसीवर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. चुंचाळे येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा तपभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी, श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्यगण परिवारातर्फे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील मंदिरात हजारो भाविकांनी उपस्थिती देत दर्शनाचा लाभ घेतला. या ठिकाणी भाविकांमध्ये प्रसादाचे वितरण देखील करण्यात आले. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे तालुका यावल येथे वासुदेव बाबा रघुनाथ बाबा सुकनाथ बाबा यांच्या समाधीस्थळावर गुरुपौर्णिमानिमित्त दर्शनासाठी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठ्या संख्येत भाविक भक्तांनी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहाटे 5 वाजता मूर्ती अभिषेक, 6 वाजता मारुती अभिषेक, दुपारी 12:30 वाजता महाआरती, सायंकाळी 7 वाजता आरती, सकाळी 8 पासून आरतीची वेळ सोडून भजन भारुडे येथे सुरू होती. दरम्यान दुपारी 1 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर सायंकाळी 5 वाजेपासून गावात पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली जी लक्षवेधी ठरली. तर रात्री 8 वाजेला दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिरपूर येथील पायी दिंडीचे आगमन झाले होते व मोठ्या उत्साहात या ठिकाणी भाविक भक्तांच्या दिंड्या देखील दाखल झाल्या होत्या.
यावल शहर व तालुक्यात विविध ठिकाणी शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली व गुरुजनांना अभिवादन करण्यात आले. आपल्या जीवनात गुरूंचे स्थान काय असते याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावल शहरातील विस्तारित भागात फैजपूर रस्त्यावर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष नीताताई गजरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील गुरुचे स्थान काय असते याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये संस्थाध्यक्ष नीताताई गजरेसह मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, उपमुख्याध्यापिका संगीता पाटील, भारती बर्डे, भारती बोरसे, पूनम कोळी, ममता तळवी, मंगला पाटील, माधुरी मोरे, भाग्यश्री महाजन, कल्पना बारी, शारदा पांडव, देवेनी महाजन, ज्योती पाटील, अनिल तळवी, शरद कोळी, मुबारक तळवी, राजू पाटील, राहुल सोनोने, जमील तळवीसह आदींची उपस्थिती होती. शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले व त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेची सखोल अशी माहिती देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, प्रशांत फेगडेसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावल शहरातील जेटी महाजन स्कूलमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना श्री व्यास मंदिरात नेऊन महर्षी वेद व्यासांचे दर्शन घेण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन, प्राचार्य किरण खेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. भालोत तालुका यावल येथे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेत गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय उत्साहात पार पडला. शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एस एम तायडे यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचप्रमाणे त्यांनी गुरुचे महत्त्व काय असते याबाबत सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. शाळेचे मुख्याध्यापक डी व्ही चौधरी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले होते, तर उपस्थितांचे आभार ज्येष्ठ शिक्षक डी एस देशमुख यांनी मानले होते. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन ज्येष्ठ शिक्षक डी एस सुरवाडे, पी ए सपकाळे, पी एस वाघुडदे यांनी केले होते. कोरपावली जिल्हा परिषद मराठी आणि जिल्हा परिषद उर्दू शाळेत गुरुपौर्णिमानिमित्त मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोरपावलीचे माजी सरपंच, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष जलील पटेल होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये तलाठी मुकेश तायडे हे होते. या प्रसंगी मान्यवरांनी मुख्याध्यापक धनराज कोळी, उर्दू मुख्याध्यापक कुतबुद्दीन खान, उपशिक्षक जाकीर शाह, फिरोज तळवी, असलम तळवी, कयूम पटेल, सलीम तळवी, अर्षद पटेल आदींचा सत्कार करण्यात आला. मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद कोरपावली मराठी शाळा आणि उर्दू शाळा या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आपला सर्वात जवळचा गुरु मार्गदर्शक जर कोणी असेल तर ती म्हणजे पुस्तके आहेत. ग्रंथ हेच गुरु अशी एक म्हण आहे आपल्याकडे. हे ग्रंथ किंवा ही पुस्तकं आपल्याला कधीही चुकीची वाट दाखवत नाही, कधीही आपलं नुकसान करत नाही. म्हणून आपण या ग्रंथांशी मैत्री पत्करा, कदाचित ते तुमच्या जीवनाला वळण लावू शकतील, नवे लावतातच. मग गुरु कोणाला म्हणावे? दुसरी अजून एक उदाहरण सांगतो. ज्याच्या ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं ते सगळे आपले गुरु असतात, मग ते सजीव असो किंवा निर्जीव असो. उदाहरणार्थ झाड आहे, झाड आहे, या झाडाला देखील आपण गुरु म्हणू शकतो. स्वतः उन्हामध्ये उभं राहून ते आपल्याला सावली देण्याचं काम करतं, म्हणजे स्वतः दुःख झेलून आपण इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करणं हे आपण झाडापासून शिकू शकतो. मग अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यापासून आपण काही शिकू शकत नाही? माझ्या मते अशी एकही गोष्ट नाही. या जगामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींपासून आपल्याला काही ना काही ज्ञान मिळतं. संत कबीर म्हणतात, बडा कठीण यम घाट, गुरु बिन कोण बतावे वाट. आपल्या जीवनाचा मार्ग, यम घाट म्हणजे आपला जीवन मार्ग, फार कठीण आहे. आणि हा जीवन मार्ग जर सुखकर करायचा असेल तर आपल्याला गुरुशिवाय पर्याय नाही. हे गुरुचं जे महात्म्य आहे हे आपल्याला पावलोपावली जाणवतं. आणि म्हणून गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या ज्या सर्व गुरूंनी
माझं आयुष्य घडवण्यामध्ये अमूल्य योगदान दिलेलं आहे त्या सर्व गुरूंना वंदन करून मी सांगतो जय हिंद. जा बेटा मॅडम लाईन चुकायला लावून द्याल नाही पर्वकाल पूजन ह्यस्य कर्मणः पुण्याहं 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 भवन्तु प्रवन्तोऽस्तु पुण्याः मत्तु पुण्याः मत्तु पुण्याः भवन्तु मा देवो जनाः भुनन्तु मनसा धियः भुनन्तु विश्वा भूतानि जातवेदाः भूदेवाः मुना भूदेवाः भूब्राह्मणाः मह्यं सहकुटुम्बिने महाजनान् नमस्कृवाणाय आशीर्वचन अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण संकल्पोक्त कर्मणः कल्याणं वृद्धिं स्वस्ति श्रीः दानवरवृतां आयुष भजे स्वस्ति आयुर्वेदे स्वस्ति आयुर्वेदे अस्तुत्रेः अस्तुत्रेः श्रीजते नमेजवत्याः होरात्रे पारमन वचनाय महागुरु पुरुषादा परिपूर्णयास्तु अस्तु परिपूर्णतः अभिषेके वदने मामदाः देवाकडे बघा देवाकडे अनेन पुण्यावादेन कर्मांग देवता प्रियता ती राजेंद्र चौधरी आय एम स्टडीइंग फिफ्थ इंग्लिश फर्स्ट आय विश यू व्हेरी हॅपी गुरु पौर्णिमा. We celebrate Guru Purnima as a mark of respect towards our teachers and gurus. They teach us to good or bad things in our life. A guru not only teacher and give us the right path, lead our life. Guru has a very important role in our life. Thank you. I am 4th standard. To respected principal, teachers and all my dear friends, today I am here to deliver a speech of Guru Purnima. Very first, I wish you all to very happy Guru Purnima. India is basically a land of masters, teachers and gurus. On the day of Guru Purnima, it occurs on July or August on the full moon day. आज काय आहे काय नाही माहिती आज गुरु पौर्णिमा आहे.
आणि गुरु पौर्णिमा म्हणजे आपले जे गुरु असतात, गुरु म्हणजे कोण? त्या सरांनी आपल्याला घडवलेलं असतं, शिकवलेलं असतं, म्हणून विद्यार्थी दशकापासून आपण पुढे उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपण कुठे नोकरीला लागता, काही व्यवसाय करता, सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात जाता आणि त्याची परतफेड जीवनामध्ये गुरुची जे आपल्याला हे मिळते शिक्षा, शिक्षा कोण देतो? गुरु. आणि त्याची परतफेड करणं म्हणजे तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा, म्हणजे आपण आपल्या गुरुची परतफेड करण्याचा तो दिवस असतो. म्हणून आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या शिक्षकांचा इथं सत्कार आयोजित केलेला आहे, तर त्यामुळे आपण आपल्या सर्वप्रथम आपल्या गावचे तलाठी मुकेश तायडे यांना विनंती करतो की त्यांनी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा चे मुख्याध्यापक गंगा सरकोळी यांचा सत्कार करावा. वाघझिरा या गावातून यावल येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला पेपरसाठी आलेली 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. सदर तरुणी आपण कॉलेजला पेपर देऊन येतो असे सांगून घरून निघाली होती, मात्र नंतर ती घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. वाघझिरा तालुका यावल येथील 19 वर्षीय तरुणी हे आपल्या घरी सांगून निघाली की मी यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पेपर देण्यासाठी जात आहे. तेव्हा पेपर देण्यासाठी घरून निघालेली ही 19 वर्षीय तरुणी नंतर घरी परत आलीच नाही. या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला, यावल महाविद्यालयात माहिती घेतली, मात्र ती कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही 19 वर्षीय तरुणी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. न्हावी या गावातील स्मशानभूमीच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्याची मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली होती, मात्र अद्याप पावेतो सदरचे अतिक्रमण काढले नाही म्हणून भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी यावल तहसीलदारांना पुन्हा स्मरणपत्र दिले आहे. तातडीने बौद्ध समाजाच्या दफनभूमीवरील अतिक्रमण काढले नाही तर येत्या 15 जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे भीम आर्मीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की न्हावी या गावात स्मशानभूमीसाठीची जागा आहे. या जागेवर गेल्या 15 वर्षापासून अतिक्रमण झाले आहे. या जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत दिनांक 8 जून रोजी निवेदन देण्यात आले होते, मात्र त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. म्हणून आता भीम आर्मीच्या वतीने पुन्हा स्मरणपत्र देण्यात येत आहे. तात्काळ अतिक्रमण न काढल्यास येत्या 15 जुलै रोजी यावल तहसील कार्यालयासमोर भीम आर्मीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनातून व स्मरणपत्रातून देण्यात आला आहे. 8 जून रोजी दिलेले निवेदन याच्यावर कारवाई न झाल्यामुळे पुन्हा तहसीलदारांना स्मरणपत्र देण्यात आले. याप्रसंगी भीम आर्मीचे जिल्हा संघटक हेमराज तायडे, निलेश सपकाळे, मोसीम तळवी, सरदार तळवी, बबलू गजरे, करण अडकमोल, पवन बिराडे, आकाश गजरे, आसिफ तळवीसह आदींची उपस्थिती होती. किनगाव येथील एका 32 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने माहेरी येऊन आता मी तुला वागवणार नाही आणि तुझे मुले देखील वागवणार नाही अशी धमकी देऊन तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली, तेव्हा सदर विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
किनगाव या गावात एक 32 वर्षीय विवाहिता माहेरी आपल्या मुलांना घेऊन आली होती. तेव्हा माहेरी येऊन तिच्या भुसावळ येथील पतीने तिला शिवीगाळ केली आणि मी तुला आता याच्या पुढे वागवणार नाही, तुझ्या मुलांना देखील मी वागवणार नाही असे सांगून तिला थेट मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 32 वर्षीय विवाहितेने थेट यावल पोलीस स्टेशन गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात पतीने आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि मुले वागवणार नाही अशी धमकी देत ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. यावल शहरातील पंचशील नगरातील 43 वर्षीय पित्याने आपल्या मुलाला सांगितले की तू जरा काही कामधंदा बघ, तू असा रिकामा फिरू नको. याचा राग येऊन मुलाने थेट आपल्या वडिलांनाच शिवीगाळ केली आणि मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी वडिलांनी यावल पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात पंचशील नगर आहे. या पंचशील नगरातील रहिवासी एका 43 वर्षीय इस्माने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते घरी असताना त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की तू काहीतरी काम करीत जा, कामधंदा बघ, रिकामा राहू नको. तेव्हा याचा राग येऊन त्यांच्या मुलाने या 43 वर्षीय इस्माला शिवीगाळ केली आणि मारहाण केली व दमदाटी केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 43 वर्षीय इस्माने आपल्या मुलाने आपल्याला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. कोरपावली शेतशिवारामध्ये काम करत असताना एका 40 वर्षीय महिलेला सर्पदंश झाला. सदर महिला निंदणीचे काम करीत होती. तेव्हा निंदणी करत असताना सापाने तिला दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे. कोरपावली तालुका यावल शेतशिवारामध्ये अर्चना जवाहरलाल चौधरी वय 40 ही महिला निंदणीचे काम करीत होती. दरम्यान निंदणीचे काम करत असताना या महिलेच्या डाव्या हाताला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी भुगवाड्या, अधिपरिचारिका नेपाली भोळे, सुमन राऊत, पिंटू बागुल आदींनी तिच्यावर उपचार केले आहे. विषारी सापाने दंश केल्याने ह्या महिलेवर उपचार तातडीने सुरू केले असून तिची प्रकृती स्थिर आहे. यावल शहरातून अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांनी तब्बल 23 वर्षानंतर प्रथमच गुफेत जाऊन बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आणि तेथून आता ते परतीच्या मार्गाला निघाले आहे. मोठ्या उत्साहात या भाविकांची अमरनाथ यात्रा ही संपन्न होत आहे. यावल शहरातील माजी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष तुकाराम बारी यांच्या नेतृत्वात अमरनाथ यात्रेसाठी तब्बल 60 भाविकांचा जत्था हा गेला आहे. तेव्हा या जत्थ्यातील सर्व भाविक भक्तांनी जम्मू काश्मीर येथे बाबा बर्फानीचे तब्बल प्रथमच 23 वर्षानंतर गुफेत जाऊन दर्शन घेतले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे गेल्या 23 वर्षापासून त्यांना बाहेरूनच दर्शन घेऊन परतीला यावं लागत होतं. मात्र यावेळी त्यांना प्रथमच आत गुफेत जाऊन दर्शनाचा लाभ मिळाला आहे. या भाविक भक्तांमध्ये तुकाराम बारीसह एस जे बळगुजर, परवीन जासूद, हितेश गजरे, अमोल पाटील, सुनील चौधरी, प्रशांत दाती, शिरसोली येथील अनिल बारीसह 60 भाविक आहेत. तेव्हा या भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी यावल शहरातील रहिवासी तथा जम्मू काश्मीरमध्ये सैन्यात तैनात असलेले सैनिक जवान दिनेश बारी खलसे यांनी देखील खूप सहकार्य केले. गावाकडील व्यक्ती त्या ठिकाणी आल्यामुळे सैनिक दिनेश खलसे बारी हे देखील भारावले होते. तेव्हा मोठ्या उत्साहात
यावल शहरातील अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांची ही यात्रा संपन्न होत आहे. अरे ऑडिओ टाकायचा आहे जरे. या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.